मला असं वाटतं की नैतिकता आणि बीजेपी इतकी फार कॉन्ट्रडिक्शन आहे. पवारसाहेबांचा नैतिकतेचा संबंध आहे का? आता जर पवारसाहेबांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच जाईल. इतिहासात जावं लागेल की वसंतदादांचं सरकार कसं गेलं, इथपासून सुरुवात होईल ना, त्यामुळे जाऊ द्या. ठीक आहे, ज्येष्ठ नेते आहेत, बोलत असतात, फार लक्ष द्यायचं नसतं. 15 दिवसात निर्णय घ्या सुप्रीम कोर्टाचा. असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातले सगळे अधिकार स्पीकरला दिले आहेत. रिझनेबल टाइम देखील त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे स्पीकरवर दबाव आणण्याचा जर प्रयत्न हा कोणी करत असेल तर ते फ्री अँड फेअर अशा प्रकारच्या न्याय प्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की स्पीकर कुठल्याही दबावाला बळी पडतील. स्पीकर जे आहेत हे स्वतः एक अत्यंत निष्णात वकील आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की जे कायद्यामध्ये आहे, जे संविधानामध्ये आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष हा निर्णय करतील, योग्य सुनावणी देऊन योग्य वेळेत तो निर्णय करतील अशी माझी अपेक्षा आहे. पंतप्रधानांना विनंती केली आहे की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगा, तर थोडी नैतिकता सुद्धा असेल. मी कालच सांगितलेलं आहे नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा त्यांना अधिकारच नाहीये. ज्यांनी मोदीजींचे फोटो लावून निवडून आले आणि आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीकरता विचारही सोडला, युती सोडली, पक्षही सोडला, ते कोणत्या नाकानं नैतिकता सांगतात हे मला समजतच नाही. उद्धव ठाकरे दावा करतात की निकाल त्यांच्या बाजूने आला, मग त्यांनी बळवावे. निकाल बाजूने आला तर त्यांनी त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला ढोल बळवावे. शरद पवार साहेबांनी म्हटलंय की भाजपचा आणि नैतिकतेचा काही संबंध नाही. पवारसाहेबांचा नैतिकतेचा संबंध आहे का? आता जर पवारसाहेबांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच जाईल. इतिहासात जावं लागेल की वसंतदादांचं सरकार कसं गेलं, इथपासून सुरुवात होईल ना, त्यामुळे जाऊ द्या. ठीक आहे, ज्येष्ठ नेते आहेत, बोलत असतात, फार लक्ष द्यायचं नसतं. मंत्रिमंडळाचा विस्तार.